एका विशेष गोष्टीकडे आपलं लक्ष देऊ इच्छितो की ह्या महात्मा फुले चौक जो आहे कल्याण शहरामधल्या मन सिटीमधला मधला भाग, या ठिकाणी बाजूला ए सी पीचं ऑफिस आहे, ट्रॅफिकचं ए सी पीचं ऑफिस आहे, आणि एका बाजूला न्यायालय आहे, आणि एका बाजूला आपल्या महात्मा फुलेंचा पुतळा आहे, आणि त्याच्याच समोर चौकाच्या मधोमध या ठिकाणी शहीद स्मारक बनवण्यात आलेलं आहे। हे शहीद स्मारक 26/11 जे शहीद झालेले पोलीस आहेत त्यांच्या निमित्तानं त्या ठिकाणी शहीद स्मारक बनवण्यात आलं होतं। परंतु ही जागा योग्य आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण आज त्या शहीद स्मारकाच्या इथे एक व्यसनी व्यक्ती, चरस, गांजा आणि दारू पिलेला व्यक्ती त्या ठिकाणी पूर्णपणे त्या शहीद स्मारकाच्या इथे झोपलेला होता। आजूबाजूला येणारे लोक त्या व्यक्तीकडे बघत होते की हाच शहीद झालेला व्यक्ती आहे का, आणि पुढे जात होते निघून। परंतु माझं अशी मागणी आहे की या ठिकाणी जे लोक शहीद दिनाच्या निमित्ताने लोक येतात, वेगवेगळ्या संस्था येतात, वेगवेगळ्या पक्षाचे लोक येतात, नेते मंडळ येतात, तिथे मेणबत्ती लावतात आणि निघून जातात, परंतु ज्या शहीद स्मारकाकडे लक्ष देणं हे अत्यंत आवश्यक आहे, त्याचं पावित्र्य राखणं हे महत्त्वाचं आहे। कारण ज्यांनी ज्या आपले जीव घालवले आहेत त्या शहीदांचं याच्यामुळे अपमान होतो, म्हणून त्या शहीद स्मारकाकडे लक्ष देऊन हे जे वेगवेगळे ठिकाणी शहीद स्मारक आहेत, म्हणजे एक सिंदीगेटला आहे, एक ह्या इथे महात्मा फुलेच्या चौकात आहे, हे अशा अयोग्य ठिकाणी रस्त्याच्या मधोमध बनवल्याने अनेक प्रश्न तिथे निर्माण झालेले आहेत। कुत्रे आहेत, मांजरं आहेत, वेगवेगळे गाई म्हशी त्या ठिकाणी येऊन बसतात त्या स्मारकाच्या समोर, त्याचं पावित्र्य राखलेलं जात नाही। म्हणून माझी मागणी आहे की येथे जे ठिकाणी असे स्मारक बनवण्यात यावे, एवढीच माझी नम्र विनंती आहे।